स्वागत है विद्यार्थी मित्रांनो व आदरणीय पालकांनो इन्फो लर्निंग या यूट्यूब चैनल मे खरच अपन या वीडियो मे संपूर्ण माहिती बघणार आहोत की खरच अपने जे कॉलेजेस आहेत ते सोमवारपासून चालू होणार आहेत का। सोमवारपासून शाळा तर सुरू होतायत, मात्र 18 वर्षावरील सर्वांचं लसीकरण झालंय तरी सुद्धा कॉलेजेस चालू करण्याचा निर्णय अजून सुद्धा शासनाने घेतलेला नाही आहे। त्याच्यामुळे आपण या व्हिडिओ मध्ये डिटेल ॲनालिसिस बघणार आहोत की खरच कॉलेज सोमवारपासून चालू होणार आहेत का। विद्यार्थी मित्रांनो सगळा वैक्सीनचा डाटा वगैरह सर्व माहिती मी तुम्हाला देणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। सर्व तुमच्या ज्या शंका आहेत त्या सर्व दूर होणार आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून, त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि संपूर्ण तुम्हाला सुद्धा अंदाज बांधता येणार आहे की आपले जे कॉलेजेस आहेत ते सोमवारपासून चालू होणार आहेत का नाही। तर व्हिडिओला आपण सुरुवात करू, शॉर्ट पर्यंत हा व्हिडिओ बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला शेअर सबस्क्राइब व लाईक करायला विसरू नका। विद्यार्थी मित्रांनो कॉलेजेस मंडे पासून चालू होणार आहेत का असं थंबनेल बघून आपण या व्हिडिओवर क्लिक केला असणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की 4th पासून ते 12th पर्यंतच्या ज्या शाळा आहेत म्हणजे आपण त्याला प्री प्राइमरी स्कूल 4th ते 7th पर्यंत, नंतर ज्या सेकंडरी स्कूल आहेत 7th पासून ते 12th पर्यंतच्या ज्या शाळा आहेत त्या चालू करण्याचा निर्णय आदरणीय वर्षाताई गायकवाड यांनी घेतलेला आहे। जर 4th पासून ते 12th पर्यंतच्या शाळा जर चालू होत असतील तर कॉलेजेस चालू करण्यासाठी काहीही हरकत नाही असं आपल्या उदय सामंत यांनी सांगितलेलं आहे। 2 दिवस उदय सामंत ट्विट करून सतत काही ना काही माहिती देत आहे। विद्यार्थी मित्रांनो 4th ते 12th, 10th ते 12th विद्यार्थ्यांच्या आता परीक्षा आहेत आणि त्यांच्या परीक्षा असल्यामुळे त्यांचे कॉलेजेस चालू करणं अत्यंत गरजेचे आहे, कारण त्यांचं प्रॅक्टिकलसुद्धा रिमेनिंग आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो 10th ते 12th वॅक्सिनेशनसुद्धा आता बऱ्याच कॉलेज शाळांमध्ये चालू आहे। जी 18 वर्षाखालील विद्यार्थ्यांसाठी लस आहे ती मार्केटमध्ये आता उपलब्ध झाली आहे आणि त्यांचं लसीकरणसुद्धा चालू आहे। जे डिग्रीचे विद्यार्थी आहोत म्हणजे आपण विद्यार्थी आहोत इंजिनिअरिंग, बी फार्मसी, बी कॉम, बी ए, संपूर्ण जे विद्यार्थी आहेत डिग्री कोर्ससाठी ज्यांनी ॲडमिशन घेतलं आहे, ग्रॅज्युएशनसाठी ज्यांनी ॲडमिशन घेतलं आहे, त्यांचे कॉलेजेसमध्ये सर 100% वॅक्सिनेशन झालेलं आहे। मागील 2 महिन्यापूर्वीच 100% वॅक्सिनेशन कॉलेजेसनी करून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे या विद्यार्थ्यांचं जे डिग्रीचे विद्यार्थी आहे सर्व 18+ विद्यार्थी आहे, सर्वांचं वय जे आहे ते 18 वर्ष कंप्लीट असणारे विद्यार्थी आहेत आणि यांचं वॅक्सिनेशन 100% झाले। मात्र यांच्या कॉलेजेस चालू करण्याचा निर्णय आत्तापर्यंत शासनाने निर्णय घेतलेला नाही। माननीय जे आपले मंत्री आहेत उदय सामंत जे आपले शिक्षण मंत्री आहेत, तर यांनी आत्तापर्यंत तरी जे 12वीच्या नंतरचे जे डिग्री कोर्सेस आहेत त्यांचं कॉलेज चालू करण्याचा निर्णय घेतलेला नाही। विद्यार्थी मित्रांनो जर 10th ते 12th पर्यंत किंवा 4th ते 7th च्या जर शाळा चालू होऊ शकतात तर कॉलेजेस का चालू होऊ शकत नाही। आपल्या महाराष्ट्रामध्ये कोरोनाची स्थिती सध्या घसरत आहे। ओमिक्रॉन जो व्हायरस होता त्या व्हायरसचे जे स्ट्रेंथ आहे ती आता कमी होताना दिसत आहे। बरेच शास्त्रज्ञांचं म्हणणं होतं की ओमिक्रॉनचा व्हायरस स्पेशली इन महाराष्ट्रामध्ये इन्क्रीज होत आहे, परंतु तो आता डिक्रीज होताना दिसतो आहे। त्याच्यामुळे हे निर्णय घेणं फार महत्त्वाचे ठरले होते की 15 फेब्रुवारीपर्यंत कॉलेजेस बंद राहणार होते। गव्हर्नमेंटनीच GR काढून काउन्सिलिंग करून सर्व करून 15 फेब्रुवारीपर्यंत कॉलेज बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे, परंतु 15 मार्चपर्यंत 12वीच्या एक्झाम्स आहेत आणि 12वीच्या एक्झाम्स घेणं फार महत्त्वाचं आहे। मागच्या वर्षी सर्व विद्यार्थ्यांना बिना परीक्षेचे पास करून देण्यात आले होते, परंतु यावेळेस तसं जमणार नाही। यावेळेस लेखी परीक्षा होणे फार गरजेचे आहे, त्याच्यामुळे 10th आणि 12th जे प्रॅक्टिकल्स होणं आहे ते पण अत्यंत गरजेचे आहे। आणि यावेळेस आपले जे डॉक्टर्स आहेत त्या डॉक्टर्सनी सुद्धा बरीच काळजी घेतलेली आहे की सध्या एन्व्हायरमेंटच खराब आहे, त्याच्यामुळे सर्दी खोकला हा नॉर्मल आहे। त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो 15 मार्चपर्यंत 12वीच्या एक्झाम्स आणि 10th एक्झाम्स कंप्लीट होणार आहेत, त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आता जे आपले कॉलेजेस आहेत ते मंडेपासून तरी चालू होणार नाहीत आहेत, परंतु विद्यार्थी मित्रांनो अशा एक दाट अंदाज बांधता येऊ शकतो की येणाऱ्या 1 फेब्रुवारीपासून आपले कॉलेज सुरू होतील। जरी 15 दिवस आपले अगोदर कॉलेज सुरू होत आहेत ही आपल्यासाठी आनंदाचीच बाब आहे, परंतु विद्यार्थी मित्रांनो शासनाने सुद्धा निर्णय हा विचारपूर्वक घ्यायला पाहिजे होता असं आपलं म्हणणं आहे। विद्यार्थी मित्रांनो जर आता 11th आणि 12th पेपर्स आहेत त्यांच्यामुळे त्यांचे कॉलेजेस चालू करण्यात गरजेचं आहे, त्याचप्रमाणे आपलेसुद्धा डिग्रीच्या विद्यार्थ्यांचे सुद्धा पेपर आता एप्रिलमध्ये जसं अकॅडमिक कॅलेंडर आहे त्याप्रमाणे पेपरसुद्धा आहे, त्याच्यामुळं डिग्रीचे सुद्धा कॉलेजेस चालू करणं अत्यंत गरजेचं आहे। परंतु आपल्या इथे शिक्षणाला महत्त्व ज्याप्रमाणे बाहेर दिल्या जातं त्याप्रमाणे दिल्या जात नाही आहे, हेच आपल्याला याच्यामधून दिसून येत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो आपण अशी अपेक्षा करूया येणाऱ्या सोमवारपासून तर कॉलेजेस चालू होणार नाहीत, परंतु येणाऱ्या 1 तारखेपासून कॉलेजेस नक्कीच चालू होतील। आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत, आपल्या मित्रांपर्यंत, आपल्या पालकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचा व
जाणीव करून घ्या की खरंच सोमवारी कॉलेज चालू होणार आहेत की नाही, की कॉलेजेस हे 1 तारखेपासून चालू होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जर काही नवीन अपडेट्स आल्या तर नक्कीच आपल्या चॅनलवर देईन. तोपर्यंत धन्यवाद, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.